नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारतातल्या सर्वात मोठ्या लर्निंग प्लॅटफॉर्म अनअकॅडमीवरती आपले सहर्ष स्वागत। मित्रांनो, मी मनीष पाटोदेकर, मी माझं BSc LLB कम्प्लीट केलेलं आहे व माझा पिंड हा शिक्षकाचा असल्याकारणाने गेल्या 21 वर्षापासून सातत्यपूर्ण रीतीने स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्राशी मी संबंधित आहे, मी निगडित आहे। याचप्रमाणे महाराष्ट्रातल्या सर्व नामांकित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांमध्ये, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांमध्ये लेक्चर्स व सेमिनार्सच्या माध्यमातून मी अनेक विद्यार्थ्यांना अध्यापनाचं कार्य केलेलं आहे। माझ्या अध्यापनाचा फायदा हजारो विद्यार्थ्यांना झालेला आहे। त्याचप्रमाणे लॉजिकल रिझनिंग व बुद्धिमत्ता चाचणी या विषयावरील 2 पुस्तकांचा मी ऑथरसुद्धा आहे। आत्तापर्यंत मी ऑफलाईन टीचिंग केलेलं आहे। ऑनलाईन टीचिंगसाठी मी अतिशय उत्कृष्ट प्लॅटफॉर्मच्या शोधात होतो आणि अशा प्रकारचा प्लॅटफॉर्म मला लाभलेला आहे अनअकॅडमीच्या माध्यमातून। मला तो प्लॅटफॉर्म मिळाला तर विद्यार्थ्यांना या प्लॅटफॉर्मवरती काय काय मिळणार? सर्वप्रथम आपल्याला प्राप्त होणारे डेली लाईव्ह क्लासेस। या लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील टॉप एज्युकेटर्सशी आपण संवाद साधू शकणार, यांच्याशी चर्चा करू शकणार आणि आपल्या शंकांचं आपण निरसन करू शकणार, आणि हे सर्व क्लास सुरू असताना। अनअकॅडमीचे कोर्सेस हे स्ट्रक्चर्ड कोर्सेस आहेत, म्हणजे परीक्षेचा सिलॅबस डोळ्यासमोर ठेवून या कोर्सेसची निर्मिती केली असल्या कारणाने आपल्याला आपल्या गोलपर्यंत जाण्यास या कोर्सेसची निश्चितपणे मदत होईल। लाईव्ह टेस्ट आणि क्विझेसच्या माध्यमातून आपल्याला आपल्या परफॉर्मन्सचं डिटेल ॲनालिसिस प्राप्त होणार आहे। त्याचप्रमाणे मॉक टेस्ट व क्विझ या मनोरंजक उपक्रमांच्या माध्यमातून आपल्याला आपला अभ्यास योग्य रीतीने चाललेला आहे का नाही याचं प्रॉपर इव्हॅल्युएशन करता येणार आहे। अनलिमिटेड ॲक्सेस असल्या कारणाने एकाच सबस्क्रिप्शनमध्ये आपल्याला लाईव्ह तसेच रेकॉर्डेड कोर्सेस पाहण्याची संधी उपलब्ध आहे, आणि ते सुद्धा आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहून आणि आपल्याकडे उपलब्ध असलेल्या डिव्हायसेसवरती। याशिवाय महाराष्ट्रातले जे टॉप एज्युकेटर्स जे आहेत, किरण गायकवाड सर असोत किंवा डॉक्टर प्रीती राऊत मॅडम असोत, हे आपल्या अनुभवाचा ज्ञानाचा फायदा आपल्याला निश्चितपणे करून देतील। सबस्क्रिप्शन घेतल्यापासून ते अधिकारी होईपर्यंत अनअकॅडमीचे टॉप एज्युकेटर्स आपल्याबरोबर आपले फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड म्हणून सातत्यपूर्ण रीतीने मार्गदर्शन करणार आहेत, आपल्याबरोबर राहणार आहेत आणि आपल्याला यशोशिखरावरती नेऊन पोहोचवणार आहेत। तर मित्रांनो, अनअकॅडमी हा अतिशय उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे, पण सर्वात युनिक पॉईंट जो आहे तो आहे हा सबस्क्रिप्शन चार्ट। तर अनअकॅडमीचा सबस्क्रिप्शन चार्ट याच्यावरती जर आपण नजर जर टाकली तर 1 महिन्यापासून ते 24 महिन्यापर्यंतचे सबस्क्रिप्शन्स आपल्याला इथं उपलब्ध आहेत। स्पर्धा परीक्षेची तयारी करताना 6 महिन्याचा कालावधी हा अतिशय तोटका पडतो, अपुरा पडतो। 6 महिन्यामध्ये अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी साधारणतः 12 महिने म्हणजेच 1 वर्ष अथवा 24 महिने म्हणजे 2 वर्ष या कालावधीसाठी सबस्क्रिप्शन घ्यावं, ज्याचा आपल्याला लॉंग टर्मसाठी फायदा होईल। कारण की स्पर्धा परीक्षा ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, याचा अभ्यास आपला आपण अधिकारी पदापर्यंत जाईपर्यंत थांबत नसतो। तर 12 महिन्याचं जे सबस्क्रिप्शन आहे ते आहे 7000 रुपयाला उपलब्ध, आणि जर माझा रेफरल कोड म्हणजे मनीष P जर आपण वापरला तर आपल्याला याच्यावरती मिळणारे 10% सूट, म्हणजे सबस्क्रिप्शन प्राप्त होणारे आपल्याला 6300 रुपयाला, म्हणजेच 58% ऑफ, म्हणजेच दरमहा 525 रुपये खर्च अपेक्षित आहे। जर 24 महिन्याचं आपण सबस्क्रिप्शन जर घेतलं तर सबस्क्रिप्शन चार्जेस जे आहेत ते आहे 8400 रुपये, आणि माझा रेफरल कोड जर परत एकदा वापरला तुम्ही जो की आहे मनीष P, तर परत एकदा 10% सवलत मिळणार आहे आणि हा कोर्स आपल्याला प्राप्त होणार आहे 7560 रुपयामध्ये, म्हणजे घसघशीत 75% ऑफ, म्हणजे दरमहा 315 रुपये। थोडक्यात आपण पुण्याला जाऊन स्पर्धा परीक्षेचा क्लास करण्याकडं जो विद्यार्थ्यांचा ट्रेंड किंवा कल पाहिला तर आपल्याला जाणवतं की ऑफलाईन क्लासेसची फीज 8 महिन्यांसाठी असती 80000 रुपये, आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा दरमहा खर्च जर आपण 10000 रुपये धरला तर त्या माध्यमातून लागणार आपल्याला 80000 रुपये। तर फीजचे 80 अधिक महिन्यांचा खर्च 80000 बरोबर 1,60,000, कुठं 1,60,000 रुपये 8 महिन्यासाठी आणि कुठं 7560 रुपये 2 वर्षासाठी, आपल्याला तफावत आणि या डीलमधला
नफा निश्चित जाणवेल, त्यामुळे विद्यार्थ्यांनी हमखासपणे यश प्राप्तीसाठी अनअकॅडमी हा सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म निवडावा आणि आपलं यश जे आहे ते ऑल आत्तापासूनच बुक करून ठेवावं. आता आपण वळूया आपल्या रुचलकडे. मी घेणार आहे महाराष्ट्रातले समाजसुधारक हा टॉपिक, आणि समाजसुधारक महाराष्ट्रातले समाजसुधारक हा टॉपिक इतिहास घटकामध्ये मोडतो. कोणत्याही टाईपची स्पर्धा परीक्षा असो, एम पी एस सीने घेतलेली राज्यसेवा परीक्षा असो अथवा कॉन्स्टेबल भरतीची परीक्षा असो, किंबहुना आयोगाने घेतलेल्या इतर स्पर्धा परीक्षा असोत, या सर्व स्पर्धा परीक्षांना समाजसुधारकांच्या बद्दलचे प्रश्न हे अनिवार्यपणे परीक्षेला विचारले जातात, म्हणजे विचारले जातातच. त्यामुळं अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश झालेला आहे आणि त्यामुळंच आपल्याला या सर्व समाजसुधारकांचा सोयीप्रमाणे सुटसुटीतरित्या सिलॅबसनुसार अभ्यास करायचा आहे. मागील प्रश्नपत्रिकांचा जर ट्रेंड पाहिला तर आयोगाने 2012 नंतर प्रश्न विचारण्याचा ट्रेंड थोड्या फार मोठ्या प्रमाणात बदललेला आपल्याला पाहायला मिळतो. सुरुवातीला स्ट्रेट क्वेश्चन्स विचारले जायचे, आता मात्र कन्सेप्च्युअल क्वेश्चन्स विचारले जातात. त्यामुळं डिटेल्ड स्टडी करणं हे प्रत्येक विद्यार्थ्याचं आद्य कर्तव्य आहे आणि डिटेल समजून सांगणं हे प्रत्येक एज्युकेटरचं कर्तव्य आहे. तर कोणकोणत्या समाजसुधारकांबद्दल प्रश्न विचारले जातात, किंबहुना कोणत्या समाजसुधारकांवरती विशेषत्वाने फोकस करावा, समाजसुधारकांचा अभ्यास करताना कोणत्या पुस्तकांचा वापर करावा, समाजसुधारकांच्या वरती आधारित प्रश्न कशा स्वरूपाचे येत आहेत, त्यांचा ट्रेंड काय आहे, हे सर्व गोष्टी आपण या रिच्युअलमध्ये बोलणार आहोत. तर 6 प्रमुख समाजसुधारक आपल्याला स्पर्धा परीक्षांना आलेले जाणवतात. कोणकोणते? तर पहिले आहेत महात्मा ज्योतिबा फुले, दुसरे असणार आहेत राजर्षी शाहू महाराज, तिसरे आहेत गोपाळ गणेश आगरकर, चौथे आहेत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पाचवे जे आहेत ते आहेत महर्षी धोंडो केशव कर्वे, आणि सहावे आहेत कर्मवीर भाऊराव पाटील. तर या 6 समाजसुधारकांवरती आपण विशेष फोकस करणार आहोत, पण त्याचबरोबरीने इतर समाजसुधारकांची सुद्धा मालिका आपण या सिरीजमध्ये आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण पाहूया महात्मा ज्योतिबा फुले यांचा पूर्ण जीवनपट, यांचा पूर्ण जीवन प्रवास. परंपरागत समाज व्यवस्थेविरुद्ध बंड करून उठणारे व्यक्तिमत्व म्हणजे ज्योतिबा गोविंद फुले. स्त्रियांचे उद्धार करते, स्त्री शिक्षणाचे प्रणेते म्हणजे परत एकदा ज्योतिबा फुले. यांचं नाव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर प्रसिद्ध आहे. महाराष्ट्राच्या समाजकारणावरती राजकारणावरती ज्योतिबांचा प्रचंड पगडा पडलेला आपल्याला पाहायला मिळेल. किंबहुना महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण फुले शाहू व आंबेडकर या त्रयीभोवतीच फिरताना आपल्याला आढळतं आणि अशाच महात्मा ज्योतिबा फुले यांचा जीवन प्रवास आपल्याला उलगडायचा आहे. तर मित्रांनो, ज्योतिबा फुले यांचा जन्म झालेला आहे 11 एप्रिल 1827 आणि यांचं निधन झालेलं आहे 28 नोव्हेंबर 1890. यांच्या जन्मतारखेबद्दल म्हणजेच 11 एप्रिलबद्दल अनेक इतिहासकारांमध्ये दुमत होतं, विवाद होता, पण इतिहासकारांनी सखोल संशोधन करून 11 एप्रिल या तारखेवरती शिक्कामोर्तब केल्यामुळे आपण 11 एप्रिल ही ज्योतिबांची जन्मतारीख मानायला हरकत नाही. तर यांचं जे संपूर्ण नाव आहे ते आहे ज्योतिबा गोविंद फुले. आणि ज्योतिबा हे जातीने क्षत्रिय माळी होते. यांचं जे जन्मगाव आहे ते आहे धनकवडी, जिल्हा पुणे. आता पुणे जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे, कोणत्या नावाने पुणे जिल्हा प्रसिद्ध आहे, तर पुण्याला आपण ओळखतो पेन्शनर सिटी अथवा पेशव्यांची राजधानी, किंबहुना ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी सुद्धा आहे आणि विद्येचं माहेरघर तर पुणे निश्चितपणे आहे. तर थोडक्यात समाजसुधारकांमधून आपल्याला जी केकडे सुद्धा वळता येतं आणि जी केच्या माध्यमातून परत एकदा समाजसुधारकाकडे वळता येणार. ज्योतिबांचं जे मूळ गाव आहे ते आहे कडगुण आणि जिल्हा येतो हा सातारा. आता सातारा जिल्हा म्हणजे शूरवीरांचा जिल्हा असा याचा नामोल्लेख मी करणार. शूरवीरांचा जिल्हा का? तर महाराष्ट्रातून जेवढी काही सैन्य भरती होती त्यापैकी सर्वाधिक सैन्य भरती ही सातारा जिल्ह्यातून होत असल्या कारणाने या जिल्ह्याला शूरवीरांचा जिल्हा म्हणणं अतिशय संयुक्तिक ठरतं. त्याचप्रमाणे क्रांतीसिंग नाना पाटील
यांचा जिल्हासुद्धा सातारच होता. ब्रिटिशांच्या विरुद्ध लढताना प्रति सरकार किंवा पत्री सरकारची स्थापना क्रांतिसिंहांनी सातारा या जिल्ह्यातच केलेली होती. तर ज्योतिबांचे जे पणजोबा होते हे कडगुण या गावाचे चौगुले होते. पण कालांतराने या कुटुंबियांना पुणे येथे स्थलांतर करावं लागलं. ज्योतिबांचे जे आजोबा होते शेरीबा हे अतिशय उदळ्या स्वभावाचे असल्याकारणाने कालांतराने ते पुण्याला आले आणि पुणे येथे त्यांनी फुले विक्रीचा व्यवसाय केलेला आपल्याला पाहायला मिळणार. इथं आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला सांगू इच्छितो की मार्केटमध्ये बहुतांश पुस्तकामध्ये ज्योतिबांचं जन्मगाव जे आहे ते कटकून दिलेलं आहे, पण वास्तविक ही माहिती अतिशय चुकीची आहे. ज्योतिबांचं मूळ गाव कटगुण आहे आणि जन्मगाव आपण धनकवडीच मानायचं, कारण की MPSC क्वेश्चन बँकमध्ये यांच्या जन्मगावाचा उल्लेख धनकवडी असाच आहे. यांच्या वडिलांचं नाव गोविंदराव तर आईचं नाव चिमणाबाई. आता ज्योतिबांचं जे मूळ आडनाव होतं ते होतं गोरे, पण कालांतराने हे आडनाव आपल्याला फुले झालेलं पाहायला मिळेल. आणि मग कशाप्रकारे गोरे ते फुले हा आडनावापर्यंतचा प्रवास कसा झाला, त्यांचे जे आजोबा होते ज्यांचा उल्लेख मी ऑलरेडी उधळे आजोबा असा केलेला आहे की उधळपट्टी करायचे, शेरीबा यांचा व्यवसाय हा फुलांचा होता आणि फुलांचा व्यवसाय असल्याकारणाने फुले असं सरनेम यांना पडलेलं आहे आणि तेच आडनाव कालांतराने या कुटुंबांनी स्वतःला लावून घेतलेलं आहे. वय वर्ष 1 असताना यांचं मातृछत्र हरपलं. आई चिमणाबाई यांचं निधन झालेलं आहे 1828. मातृछत्र हरपल्यामुळे ज्योतिबा हे साधारणतः पोरके झाले, पण मग ज्योतिबांच्या सांभाळाची जबाबदारी जी आहे ही अनायसे पडली त्यांच्या वडिलांवरती, म्हणजे गोविंदरावांवरती. आणि गोविंदरावांच्या वतीने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे, सांभाळलेली आहे त्यांची मानलेली बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांनी. ज्योतिबा त्यांना आत्या म्हणत असत. सगुणाबाई क्षीरसागर यांनी स्वतःच्या पोटच्या गोळ्याप्रमाणे ज्योतिबांचा सांभाळ केला. ज्योतिबांची बुद्धिमत्ता याची जाणीव सगुणाबाईंना लहानपणीच झालेली होती आणि मग ज्योतिबांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्याचा सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न सगुणाबाई क्षीरसागर यांनी केलेला आपल्याला आढळतो. अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला एक प्रश्न विचारलेला असतो की बाबा ज्योतिबांचं नाव हे ज्योतिबा का ठेवण्यात आलं, इतर कोणते नाव का त्यांना देण्यात आलेलं नाही. तर याच्यामागची आख्यायिका अशी आहे मित्रांनो की प्रत्येक गावाचं एक ग्रामदैवत असतं आणि ज्योतिबा हे नवसाचे लेकरू होते. अनेक नवस आणि पूजा अर्चा केल्यानंतर या पुत्ररत्नाची प्राप्ती गोविंदराव आणि चिमणाबाई यांना झालेली होती आणि ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी जन्म झाल्याकारणाने ज्योतिबा हे संयुक्तिक नाव ज्योतिबांना ठेवण्यात आलेलं आहे. वयाच्या 7व्या वर्षी ज्योतिबांनी शाळेत प्रवेश घेतलेला होता, पण त्या काळामध्ये बहुजन समाजामध्ये शिक्षणाच्या बाबतीत अभाव जाणवत होता. 2-3 वर्ष शिक्षण केल्यानंतर ज्योतिबांनी शिक्षणाला रामराम ठोकला आणि आपल्या पिढीजात वडिलोपार्जित व्यवसायामध्ये गुंतले, म्हणजे शेती व्यवसायामध्ये ज्योतिबांनी आपल्याला संपूर्णतया झोकून दिलं. आपल्याला वडिलांना मदत करण्याची वृत्ती त्यांनी आपल्या अंगी जोपासली. मित्रांनो, ज्योतिबांचा कालावधी सर्वप्रथम आपण लक्षात घ्यावा. 1827 ते 1890 असा हा कालावधी आहे, म्हणजे हे 19वं शतक आहे. 19व्या शतकाचा पूर्वार्ध व उत्तरार्ध अशा दोन्ही कालावधीबद्दल आपल्याला इथं चर्चा करावी लागणार. तेव्हाची सामाजिक परिस्थिती काय होती, तेव्हाची आर्थिक परिस्थिती काय होती, त्या काळात कोणत्या राजकीय परिस्थितीला लोकांना सामोरं जावं लागायचं, या सर्व बाबींबद्दल जेव्हा आपण विचार करू त्यानंतर ज्योतिबा समजून घेणं आपल्याला अतिशय सोपं ठरणार आहे. तर प्रथमतः स्त्रियांची स्थिती समाजामध्ये कशा प्रकारची होती. स्त्रियांना अतिशय दुय्यम प्रकारची वागणूक दिली जात होती. स्त्रियांना कुटुंबामध्ये तेवढा मान सन्मान नव्हता. स्त्रिया या शिक्षणाच्या अभावी अंधारात खितपत पडलेल्या होत्या. जो प्रकार स्त्रियांच्या बाबतीत तसाच काहीसा प्रकार आपल्याला अस्पृश्य समाजाच्या बाबतीत सुद्धा पाहायला मिळणार. अस्पृश्यांना शिक्षणाचा कोणताही गंध नव्हता, किंबहुना जाणतेपूर्वक त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात आलेलं होतं. त्यांना कोणत्याही प्रकारची सहानुभूती समाजातून मिळत नसे.
शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट होती। विद्यार्थी शिक्षणाच्या अभावी वाईट काळ भोगत होते आणि या सर्व परिस्थितीमध्ये ज्योतिबा फुलेंनी आपलं समाजकारण सुरू ठेवलं आणि महाराष्ट्राला एक नवी ज्योत प्राप्त करून दिलेली आहे। तर मित्रांनो, त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा प्रचलित होती हे मी आपल्याला सांगितलेलंच आहे। तर 1840 ज्योतिबांचा विवाह धनकवडीच्या खंडोजी नेवसे पाटील किंवा यांनाच कधी कधी आपण झगडे पाटील असं सुद्धा म्हणतो यांची कन्या सावित्रीबाई यांच्याशी लावला गेला। बालविवाहाची प्रथा प्रचलित होती त्यामुळे ज्योतिबांचं वय अनायसे त्या काळी होतं 13 वर्ष व सावित्रीबाई होत्या 9 वर्षाच्या। वास्तविकरित्या हे जे वय होतं हे ज्योतिबांचं आणि सावित्रीबाईंचं शिकण्याचं वय होतं, पण ज्योतिबांनी शिक्षणाला कशाप्रकारे रामराम दिला हे आपण ऑलरेडी पाहिलेलंच आहे। ज्योतिबांची बुद्धिमत्ता अतिशय प्रखर होती। त्याचप्रमाणे ज्योतिबा हे बंडखोर वृत्तीचे होते, अनेक वेळा मोठ्या माणसांशी वादविवाद हे करत असत आणि यांचं बुद्धिचातुर्य यांचं लॉजिक यांचे तर्क ऐकून मोठी व्यक्ती सुद्धा अचंबित होत असे। गोविंदरावांचे 2 शेजारी होते, एक होते मुन्शी गफार बेग जे फारसी भाषेचे तज्ज्ञ होते आणि दुसरे होते फादर लिजिट जे ख्रिश्चन धर्मोपदेशक होते। तर या दोघांशी ज्योतिबांच्या वैचारिक चर्चा चालत असत। ज्योतिबांच्या बुद्धिमत्तेने हे दोन्ही व्यक्तिमत्व मुन्शी गफार बेग व फादर लिजिट हे प्रचंड प्रभावित झालेले होते व गोविंदरावांच्या मागं तगादा लावून यांनी ज्योतिबांना शाळेत परत एकदा प्रवेश मिळवून दिला। तर ज्योतिबांच्या शिक्षणाची परत एकदा सुरुवात झालेली आहे ती स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये प्रवेश घेऊन। ज्योतिबांनी 1841 स्कॉटिश हायस्कूल मिशनमध्ये प्रवेश घेतलेला आहे आणि ही जी शाळा आहे ही ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या मार्फत चालवली जाणारी शाळा होती। वास्तविकरित्या भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला जी सुरुवात केलेली आहे ही ब्रिटिशांनीच केलेली आहे, मात्र त्यांचा हेतू जो होता हा अतिशय शुद्ध हेतू नव्हता। भारतामध्ये ब्रिटिशांना ॲडमिनिस्ट्रेशन करताना एक शिक्षित असा नोकर वर्ग किंवा कारकून वर्ग मिळावा या दृष्टिकोनातून ब्रिटिशांनी भारतात इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केलेली होती आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांनी अनेक शाळा स्थापन केलेल्या आपल्याला पाहायला मिळतील। तर असो, या शाळेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर ज्योतिबांना इंग्रजी भाषेचं ज्ञान अवगत झालं आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान अवगत झाल्यामुळे त्यांच्या वाचनात एक अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आला। या ग्रंथाचं नाव आहे मित्रांनो राईट्स ऑफ मॅन। हा जो ग्रंथ आहे अमेरिकन तत्ववेत्ते थॉमस पेन यांनी लिहिलेला ग्रंथ आहे। हा जो ग्रंथ आहे हा मानव अधिकारासंदर्भातला ग्रंथ आहे। मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी त्याला कोणकोणते अधिकार दिले जावेत या सर्व चर्चेचा उद्रेक आपल्याला या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो। ह्युमन राईट्स संदर्भातले विचार या ग्रंथात आपल्याला पाहायला मिळतात आणि या ग्रंथाचा प्रभाव महात्मा ज्योतिबा फुलेंवरती त्यांच्या निधनापर्यंत टिकलेला आपल्याला पाहायला मिळणार। आपल्याला सांगितल्याप्रमाणे ज्योतिबा हे अतिशय बंडखोर वृत्तीचे होते आणि ज्योतिबांच्या तारुण्यात इंग्रजांची राजवट होती। इंग्रजांच्या राजवटीमुळे अनेक सामाजिक बदल जरी आपल्या समाजात घडून आलेले असले तरी हे बदल उच्च वर्णीयांपर्यंत मर्यादित होते किंवा वरिष्ठ वर्गापुरतेच मर्यादित होते। त्यामुळे बालपणी ज्योतिबा हे इंग्रज राजवटीचे कट्टर विरोधक होते। त्यांना इंग्रजांची राजवट ही संपूर्णतः उलटून टाकायची होती व भारतीयांची राजवट प्रस्थापित करायची होती। मग आपले स्वप्न साकार करण्यासाठी 1847 यांनी लहूची मांग किंवा लहूची बुडा या पहलवानाकडून तलवारबाजी व दांडपट्ट्याचे प्रशिक्षण घेतले व त्या माध्यमातून ब्रिटिश सरकार उलथवण्याचे एक अशक्य प्राप्य असे स्वप्न पाहिले। पण कालांतराने जसं वय वाढत गेलं मॅच्युरिटी येत गेली तेव्हा यांना जाणवला आपल्या विचारांमधला फोलपणा की ब्रिटिशांमुळेच खऱ्या अर्थाने भारतामध्ये सामाजिक त्याचप्रमाणे आर्थिक व राजकीय सुधारणा घडून येऊ शकतात हा विचार डोक्यात आल्यानंतर मात्र ज्योतिबा हे ब्रिटिश राजवटीचे कट्टर विरोधक न राहता कट्टर समर्थक झालेले आपल्याला पाहायला मिळणार। मित्रांनो, लहूजी मांग हे लहूजी वस्तात साळवे
या नावाने सुद्धा प्रसिद्ध आहेत, ही गोष्ट सुद्धा इथं नमूद केली पाहिजे. सर्व समाज व्यवस्थेचा अभ्यास केल्यानंतर समाजात जाणवणारी जी विषमता, गरीब आणि श्रीमंत यांच्यामधली दरी, अस्पृश्यांना मिळत असलेली हीन वागणूक, या सर्व दुष्ट अनिष्ट रूढी परंपरा नष्ट करण्याचा विडा ज्योतिबांनी उचलला. आपल्या मनामध्ये एक सामाजिक कार्यक्रम आखला आणि जेव्हा आपल्या कार्यक्रमावरती हे ठाम आणि निश्चिंत झाले तेव्हा त्यांनी आपला कार्यभाग साधण्यास सुरुवात केली. तर सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये सर्वप्रथम त्यांनी स्त्री शिक्षणाकडं पूर्णतया लक्ष फोकस केलं. स्त्री शिक्षण हे अपवादानेच भारतभर पाहायला मिळायचे. महाराष्ट्र हा थोड्याफार प्रमाणात त्याला अपवाद होता, कारण की ख्रिश्चन मिशनऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये शाळा जी सुरू केली होती स्त्रियांची, ती सुरू केली होती 1824 साली. पण वैयक्तिकरित्या आत्तापर्यंत कोणताही भारतीय मुलींसाठी शाळा काढायला धजावलेला नव्हता. आणि मग ज्योतिबा फुलेंनी हे जे असाध्य कार्य आहे ते साध्य करून दाखवलं. ज्योतिबांनी 1848 ऑगस्ट महिन्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे. आणि ही शाळा कुठं सुरू केलेली आहे तर भिडेवाडा, बुधवारपेठ, पुणे. शिक्षणाशिवाय महिलांना तारुण्योपाय नाही. जर महिला शिकल्या नाहीत तर समाजाचा आणि कुटुंबाचा उद्धार होणार नाही या विचाराप्रती ज्योतिबांची निष्ठा अतिशय ठाम होती. आणि त्याच माध्यमातून या पहिल्या शाळेची स्थापना झालेली आहे. तर या शाळेमध्ये सुरुवातीला प्रथमतः आल्या 8 मुली. ही संख्या तुलनेने अतिशय कमी होती. ज्योतिबांना जास्तीत जास्त मुलींनी शिक्षण घेणं हे अभिप्रेत होतं. मग घरोघरी जाऊन पालकांना वेगवेगळ्या प्रकारे अर्ज आणि विनंत्या करून मुलींना शाळेत पाठवणी करण्यासंदर्भात ज्योतिबांनी पालकांशी चर्चा सुरू केली. काही पालकांनी कानावरती हात ठेवले, काही पालकांनी असहकार्याचं धोरण स्वीकारलं, काही पालक आपल्या मुलींना शाळेत पाठवण्यास तयार होते, मात्र त्यांची अट होती की शाळेमध्ये एक स्त्री शिक्षिका असावी. ज्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षणच मिळत नव्हतं त्या काळामध्ये स्त्री शिक्षिका लाभणं ही एक अशक्य प्राप्य गोष्ट होती. मग या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्योतिबांनी आपली पत्नी सावित्रीबाई यांना साक्षर केलेलं आहे आणि त्यांना आपल्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून रुजू करून घेतलेलं आहे. तर आपल्याला इथे एक प्रश्न मिळतो नवा की भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका, त्याचप्रमाणे भारतातील पहिल्या स्त्री मुख्याध्यापिका कोण? तर याचं उत्तर अनायसे येणार, सावित्रीबाई फुले. आणि आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून सुख आणि दुःखात दोन्ही बाबतीत सावित्रीबाईंनी ज्योतिबांना त्यांच्या संपूर्ण कार्यामध्ये अविरतपणे मदत केलेली आपल्याला पाहायला मिळणार. या माऊलीला अनेक हाल अपेष्टा सहन करावा लागल्या, अनेकदा अपमान सहन करावे लागले. किंबोना शाळेत जात असताना यांच्यावरती चिखलसुद्धा फेकलं गेलं. पण आपल्या अपमानापेक्षा मुलींनी स्त्रियांनी साक्षर होणं हे अतिशय महनीय कार्य आहे या गोष्टीचा विचार त्यांच्या मनात असल्यामुळे त्यांनी शाळेमध्ये शिक्षिका म्हणून जाणं सुरूच ठेवलेलं आहे. आर्थिक कारणास्तव ही पहिली शाळा जी आहे भिडेवाडा इथे सुरू झालेली ही बंद पडली. कालांतराने वेताळपेठ आणि बुधवारपेठ या ठिकाणी ज्योतिबांनी इतर 2-3 शाळा सुरू केल्या. नंतर ज्योतिबांनी आपलं लक्ष केंद्रित केलेलं आहे अस्पृश्य जमातीच्या शिक्षणाकडे, अस्पृश्यांच्या उद्धाराकडे. अस्पृश्य समाज यांना शिक्षणाचा कोणताही प्रकारचा गंध नव्हता आणि त्यामुळंच यांची आर्थिक स्थिती जी होती ही अतिशय खालावलेली होती. समाजामध्ये कोणत्याही प्रतीचा मान सन्मान यांना नव्हता. तर अस्पृश्योद्धाराचं कार्य करण्याचं ज्योतिबांनी ठरवलं आणि या माध्यमातून जे पहिलं पाऊल उचललेलं आहे ती त्यांनी काढलेली आहे अस्पृश्यांसाठी शाळा. ही शाळा मित्रांनो काढलेली आहे त्यांनी 3 जुलैला वेताळपेठ पुणे येथे. तर अतिशय भरीव कामगिरी ज्योतिबांनी केलेली आपल्याला आढळणार. 1848 ते 1852 या 4 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला तर आपल्याला जाणवेल की या कालावधीमध्ये ज्योतिबांनी भरीव अशी शैक्षणिक कामगिरी केलेली आहे. आणि ब्रिटिशांची ज्योतिबांच्या शैक्षणिक कार्यावरती बारीक नजर होती आणि छुप्या पद्धतीने पाठिंबासुद्धा होता. यांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन
मेजर कैंडी यांच्या हस्ते ज्योतिबांचा विश्रामबाग वाडा येथे भव्य दिव्य असा सत्कार घडवण्यात आला। जो प्रकार मुलींच्या बाबतीत तसाच प्रकार अस्पृश्यांच्या बाबतीत आणि मग प्रौढांसाठी सुद्धा साक्षरतेच्या दृष्टिकोनातून आपण काहीतरी करावं अशी धारणा ज्योतिबांनी धारण केली। प्रौढांना अनेक प्रौढांना शिक्षण प्राप्त करायचं होतं पण दिवसभर काम केल्यामुळे आणि रात्र शाळांची उपलब्धता नसल्यामुळे प्रौढ हे शिक्षणापासून वंचित राहत होते। मग या समस्येतून मार्ग काढण्यासाठी ज्योतिबांनी पुणे येथे पहिली रात्र शाळा सुरू केली। ही शाळा सुरू केलेल्या मित्रांनो 1855 या साली ही महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सुद्धा पहिली रात्रशाळा होय आणि या माध्यमातून प्रौढ साक्षरतेचे वर्ग भरवण्यास ज्योतिबांनी सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळणार। मित्रांनो ज्योतिबांनी 1853 साली महार मांग इत्यादी जातीस विद्या शिकवणारी मंडळी नावाची एक संस्था सुद्धा स्थापन केली होती आणि नावाकडे जर आपण फोकस करू तर आपल्याला लक्षात येईल की महार आणि मांग या जातीच्या उन्नतीसाठी प्रयत्न करणे हा या संस्थेचा उद्देश होता। ज्योतिबांनी फार मोठ्या प्रमाणात विधायक कार्य केलं। 1863 साली ज्योतिबांनी बाल हत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली आहे की ऑलरेडी आपण स्त्रियांच्या परिस्थितीबद्दल चर्चा केलेलीच आहे की त्या काळामध्ये बालविवाहाची प्रथा प्रचलित होती। जरठ कुमारी विवाह ही व्यवस्थासुद्धा प्रचलित होती। सती प्रथा त्या काळामध्ये फॅशनमध्ये होती किंवा इट वॉज इन वोक आणि या सर्व स्थितीमध्ये ज्योतिबांनी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केलेली। आता काय नेमकं आहे बालहत्या प्रतिबंध गृह, याच्या स्थापनेमागचा उद्देश काय होता? जसं जरठ कुमारी प्रथा म्हणजे एखादी मुलगी 15 वर्षाची आणि तिचा नवरा जो आहे तो आहे 60 वर्षाचा, 10 वर्षानंतर नवरा होणार 70 वर्षाचा आणि निधन पावणार तेव्हा या स्त्रीचं जे वय असणारे ते असणारे 25 वर्ष, हे तारुण्य सुलभ वय आहे आणि या वयामध्ये ही स्त्री होणार विधवा। तर गैरमार्गाला ही स्त्री जाऊ शकते, ही विचलित होऊ शकते आणि वाम मार्गाला गेल्यामुळे अनैतिक संबंध प्रस्थापित होऊ शकतात, अनैतिक संबंधातून आपत्य प्राप्ती होऊ शकते आणि या भ्रूण हत्येशिवाय या मातांसमोर कोणताही पर्याय राहत नाही। तर ज्योतिबा फुलेंनी अशा मातांना जे स्वतःच्या मुलाचं संगोपन करू शकत नाही आणि भ्रूण हत्येशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही अशांना अर्जपूर्वक विनंती केली की जर आपण आपल्या अपत्यांचं पालन पोषण करू शकत नसाल तर त्यांना आपण बालहत्या प्रतिबंध गृहाच्या हाती सोपवावं आणि त्यांच्या संगोपनाची त्यांच्या पालनपोषणाची संपूर्ण जबाबदारी ही बालहत्या प्रतिबंधक गृह घेईल। या बालहत्या प्रतिबंध गृहाच्या पहिल्या अध्यक्षा म्हणून काम पाहिलेलं आहे सावित्रीबाई फुले। आणि मित्रांनो आता तर आपल्याला ज्ञातच असेल की सावित्रीबाई फुलेंचं नाव हे पुणे विद्यापीठाला सुद्धा देण्यात आलेलं आहे। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असं याचं नामकरण करण्यात आलेलं आहे। ज्योतिबा हे पुनर्विवाहाचे कट्टर समर्थक होते। जसं जरठ कुमारी विवाहामध्ये आपल्याला सांगितल्याप्रमाणे 25 वर्ष हे एखाद्या स्त्रीचं विधवा होण्याचं वय नाही आहे, तिला पुनर्विवाहाचा अधिकार आहे या मतावरती ज्योतिबा ठाम होते, त्यामुळे त्यांनी पुनर्विवाहाच्या प्रथेला प्रोत्साहन दिलेलं आपल्याला पाहायला मिळणार। आणि उक्ती आणि कृती यांच्यामध्ये ज्योतिबांची एक वाक्यता होती। तुम्ही महाराष्ट्रातल्या समाज सुधारणेचा इतिहास पाहाल तर आपल्याला असे अनेक समाजसुधारक दृष्टिपथास येतील की ज्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये प्रचंड तफावत होती मात्र त्याला अपवाद ठरणारं व्यक्तिमत्व म्हणजे ज्योतिबा गोविंद फुले। जे बोलायचे त्याचप्रमाणे ते करायचे सुद्धा आणि पुनर्विवाहाला यांनी फक्त मुखक पाठिंबा दिला नाही तर त्यांनी शेणवी जातीतील पहिला पुनर्विवाहसुद्धा घडून आणलेला आहे 1864 साली आणि हा विवाह घडून आणलेला त्यांनी गोखले भाग पुणे या ठिकाणी। तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला आणखीन एक महत्त्वपूर्ण पॉईंट ज्ञात झालेला आहे की ज्योतिबा हे विधवा पुनर्विवाहाचे समर्थक सुद्धा होते। केशवोपन पद्धती, आता केशवोपन पद्धती म्हणजे काय हे प्रथमतः आपण समजून घेऊया आणि नंतरच्या पॉईंटकडे आपण वळूया की एखादी स्त्री विधवा झाल्यानंतर तिचे सर्व जे केस आहेत, केस ज्याला आपण म्हणतो,
ते काढले जायचे आणि याच्यामागचा हेतू हा होता की ती अतिशय विद्रूप दिसावी, ती कुरूप दिसावी, ती कोणत्याही परपुरुषाकडे आकृष्ट होऊ नये किंवा कोणताही परपुरुष तिच्याकडे आकृष्ट होऊ नये आणि ही अनिष्ट अशी परंपरा होती. या परंपरेला ज्योतिबांनी कडाडून विरोध केला आणि एवढंच नाही तर पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे या ठिकाणी नाभिकांना प्रेरणा देऊन त्यांचा संपसुद्धा घडून आणलेला आहे. हा संप केशवपन पद्धतीच्या विरुद्ध नाभिकांनी उभारलेला संप आहे. मात्र इथं मित्रांनो लक्षात ठेवा की प्रेरणास्थान आहेत ज्योतिबा फुले. 1868 ज्योतिबांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद हा अस्पृश्यांसाठी खुला केलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, त्या काळामध्ये महाराष्ट्र जरी आपण पुरोगामी राज्य म्हणत असलो तर आजसुद्धा थोड्याफार प्रमाणात का होईना जातीपातीचं राजकारण, जातीव्यवस्था ही महाराष्ट्रावरती हावी झालेली आपल्याला पाहायला मिळते. आपण कोणत्या कालावधीबद्दल बोलत आहोत तर महात्मा फुलेंच्या कालावधीबद्दल बोलत आहोत, जो आहे 1827 ते 1890. तर आपण निश्चितपणे लक्षात घेऊ शकतो की त्या काळामध्ये जातीव्यवस्थेचं प्राबल्य किती मोठ्या प्रमाणात असणार. प्रत्येक गावाच्या बाहेर असायचा एक महारवाडा आणि सर्व हलक्या प्रतीची कामं जी आहेत ही अस्पृश्यांना करावी लागायची. जसं गावचं मलमूत्र हे गावाच्या बाहेर जाऊन टाकणे आणि अस्पृश्य स्त्रियांना मैलोन मैल पायपीट करून एक घागरभर पाणी आणावं लागायचं. अस्पृश्यांसाठी सार्वजनिक पाणवठे हे बंद होते, त्यांना तिथून पाणी घेण्यास मज्जाव करण्यात आलेला होता. अशा सर्व परिस्थितीमध्ये ज्योतिबांनी स्वतःच्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला आणि समाजासमोर एक उदाहरण प्रत्यक्षरित्या मांडलेलं आहे. आणि ज्योतिबांच्या या कृतीला समर्थन म्हणून कालांतराने अनेक व्यक्तिमत्वांनी पुण्यातील आपले पाण्याचे हौद अस्पृश्यांसाठी खुले केलेले आपल्याला पाहायला मिळतील. तर ज्योतिबांनी एक चांगल्या प्रकारचा पायंडा अस्पृश्यांच्या बाबतीत समाजात घालून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्योतिबांचं सर्वात मोठं अचीवमेंट ज्याला आपण म्हणू किंवा उपलब्धी ज्याला म्हणू ती म्हणजे सत्यशोधक समाजाची स्थापना होय. सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 24 सप्टेंबरला झालेली आहे. सत्यशोधक समाज ही एक ब्राह्मणेतर चळवळ होती. इथं मी कटाक्षाने सांगतोय की ज्योतिबा हे ब्राह्मण वर्गाच्या विरोधात बिलकुल नव्हते. मात्र ब्राह्मणांकडून बहुजन समाजाची ज्या प्रकारे लूट, ज्या प्रकारे छळ आरंभला गेलेला होता त्या विरोधात ज्योतिबांचा लढा होता. आणि 1873 आसपासचा जर आपण कालावधी पाहाल तर अनेक सामाजिक चळवळी फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या. जसं 1875 आर्य समाजाची स्थापना स्वामी दयानंद सरस्वतीने केलेली आपल्याला आढळणार, किंवा 1867 प्रार्थना समाजाची स्थापना महाराष्ट्रात झालेली आपल्याला पाहायला मिळणार. तर त्याच माध्यमातून समाज सुधारणेविषयक दृष्टिकोन अंगी बाळगून सत्यशोधक समाजाची स्थापना झालेली आपल्याला पाहायला मिळती 1873 साली. जसं ऑलरेडी मी उल्लेख केलेला आहे की हे ब्राह्मणेतर चळवळ होती, त्याचप्रमाणे अस्पृश्यांना धार्मिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्याचा विडा या चळवळीच्या माध्यमातून ज्योतिबांनी उचलला. आणि शूद्र आणि अतिशूद्रांची स्थिती जी आहे ही सुधारणं हा एक महत्त्वाचा उद्देश सत्यशोधक समाजाने आरंभलं. आता सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य काय होतं? सत्यशोधक समाजाचं ब्रीदवाक्य मित्रांनो होतं सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी. इथं जगतपती म्हणजे ईश्वर, जगतपती म्हणजे देव, जगतपती म्हणजे गॉड. आणि आपल्याला माहिती आहे की ईश्वर हा ओमनी पोटेंट असतो, ओमनी प्रेझेंट असतो आणि ओमनी सेंट असतो. म्हणजे ईश्वराला सर्व गोष्टींचं ज्ञान असतं, हा सर्वत्र असतो आणि हा सर्व ज्ञानी असतो. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोची मध्यस्थी, त्याला कोणाही मध्यस्थाची गरज नाही. जगात सर्व पॉवरफुल असा ईश्वर आहे आणि त्याला कोणाही मध्यस्थाची गरज नाही. तर या अर्थातून आपल्याला कोणता अर्थ लावायचा आहे की सर्व धार्मिक कर्मकांडांमध्ये म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंचा काळ असो किंवा आजचा काळ असो ब्राह्मण समाजाच्या उपस्थितीशिवाय कोणत्याही प्रकारचं धार्मिक कार्य होऊ शकत नाही
अशी आपल्या लोकांची मानसिकता आहे। आणि जर तुम्हाला ईश्वराची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर तुम्हाला ब्राह्मणांच्या मध्यस्थीने पूजा अर्चा करावी लागती, अशा प्रकारचा एक चुकीचा पायंडा समाज प्रथेमध्ये पडलेला आपल्याला आढळतो। तर ज्योतिबांचं म्हणणं सर्वस्वी असं होतं की ईश्वर हा सर्व साक्षी आहे, जर तुम्हाला ईश्वराशी संवाद साधायचा असेल तर तुम्हाला ब्राह्मण रूपी मध्यस्थाची गरज असायला नको, तुम्ही ईश्वराशी डायरेक्टली संवाद साधा, तुम्ही निसंकोच ईश्वराची आराधना करा आणि या ब्राह्मण वर्गाला थोड्या बाजूला पाडा। त्यामुळं हे ब्रीदवाक्य सत्यशोधक समाजाने स्वीकारलेलं आपल्याला आढळणार। याच वर्षी म्हणजे 1873 ज्योतिबांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामा प्रकाशित केला, मॅनिफेस्टो फॉर द इरॅडिकेशन ऑफ अनटचेबिलिटी। आणि हा जाहीरनामा फक्त प्रकाशित न करता हा कार्यान्वित करण्याचा सुद्धा प्रामाणिक प्रयत्न ज्योतिबांनी केलेला आपल्याला आढळणार। 1873 ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीनुसार पहिला विवाह घडून आणला। विवाह हा दोन व्यक्तींमधला असतो, तर इथं राधाबाई निमकर व सीताराम अल्लाट यांच्यामध्ये सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीनुसार, मी इथं हा पॉईंट हायलाईट करतोय, सत्यशोधक समाजाची विवाह पद्धत यानुसार हा विवाह घडून आलेला आहे। आता थोडंसं आपण तर्क लावू शकतो, आपण लॉजिक लावू शकतो की कशा प्रकारचा विवाह असेल, की या विवाहामध्ये ब्राह्मण वर्गाला या विवाह संस्थेपासून दूर ठेवलेलं असेल, यातली जी करुणाष्टकं आहेत, मंगलाष्टकं आहेत, जी साधारणतः संस्कृत भाषेमध्ये असतात, ती स्वतः ज्योतिबा फुले यांनी रचलेली होती आणि त्याचाच वापर हा विवाह लावताना करण्यात आला। ब्राह्मणशाहीला आळा घालण्याचा प्रयत्न ज्योतिबांनी इथं केलेला आपल्याला पाहायला मिळणार, पण याच्यामुळं आपली दुकानदारी नष्ट होईल। अशाच प्रकारचे विवाह जर समाजामध्ये प्रचलित झाले तर आपल्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होईल अशी भीती ब्राह्मण समाजाला वाटल्यामुळे ब्राह्मण समाजाने न्यायालयात धाव घेतली की या सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीवरती बंधने आणावीत, यांना बेकायदेशीर ठरवावं, अशा प्रकारचा खटला हा न्यायालयात गुजरण्यात आला। आणि जसं भारतीय न्यायालयाच्या बाबतीत आपल्याला नेहमी पाहायला मिळतं, तारीख पे तारीख हा खटला प्रदीर्घ काळ चालला आणि कालांतराने त्याचा निकाल सत्यशोधक समाजाच्या बाजूनी म्हणजेच ज्योतिबा फुलेंच्या बाजूनी लागलेला आपल्याला पाहायला मिळणार। ज्योतिबा यांनी शेतकऱ्यांसाठी सुद्धा अतिशय भरीव कामगिरी केलेली आहे। ज्योतिबांनी शेतकऱ्यांसाठी काय केलेलं आहे तर आपल्याला तर ज्ञातच आहे, शेतकऱ्याला आपण म्हणतो बळीराजा। बळीराजा का म्हणतो, कारण की शेतकऱ्याचं संपूर्ण जीवन जे आहे हे पावसावरती आधारित असतं। पाऊस आला तर पीक येणार, पीक आला तर हाती पैसा असणार आणि हाती पैसा असला तर कुटुंबाचं उदरनिर्वाह करू शकणार, मुलींची लग्न लावू शकणार। पहा मित्रांनो, आजसुद्धा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि सर्व रासायनिक खतांचा वापर असतानासुद्धा, जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध असतानासुद्धा। तर या कंपेअरमध्ये ज्योतिबा फुलेंच्या काळातल्या शेतकऱ्यांची स्थिती आपण इथं लक्षात घ्यावी। आणि मग दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, पाण्याचा अभाव निर्माण झाला आणि शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचं पीक उगवलं नाही, तर आपल्या दैनंदिन गरजा पुऱ्या करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारांकडून काय घ्यावं लागायचं, तर कर्ज घ्यावं लागायचं आणि सावकारांच्या कर्जावरती व्याजावर व्याज, चक्रवाढ व्याज एवढ्या मोठ्या प्रमाणात आकारलं जायचं की वडिलांनी घेतलेलं व्याज हे नातूपर्यंत फेडता फेडता त्या कुटुंबाच्या नाकात नाकीनऊ येत असत आणि तेवढं करूनसुद्धा ते व्याज फिटत नसत। अशा प्रकारे सावकारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक शोषण होत होतं। मग या शेतकऱ्यांना प्रेरणा देऊन ज्योतिबांनी खत फोडीचं बंड घडून आणलेलं आहे। हे जे बंड आहे हे दोन जिल्ह्यात घडलेलं आहे, पुणे आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांमध्ये हे बंड घडलेलं आहे। आता हा प्रश्न फार वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचारलेला असतो। मी ऑलरेडी आपल्याला बोललेलो आहे की 2012 नंतर प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आयोगाने बदललेला आहे, थोडेसे कॉम्प्लिकेटेड स्वरूपाचे क्वेश्चन्स आयोग विचारायला लागलेला आहे। तर प्रश्न विचारला गेला होता वेगळ्या पद्धतीने, मी प्रश्न आपल्यासमोर मांडतोय
की 19व्या शतकाच्या 8व्या दशकामध्ये महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी कुठे उठाव केला होता? मित्रांनो लक्षात घ्या, हे आहे 19व शतक आणि हे आहे 8व दशक। तर 4 जिल्हे दिलेले होते, त्यापैकी एक जिल्हा होता अहमदनगर, दुसरा जिल्हा कदाचित असेल नाशिक, तिसरा बुलढाणा आणि चौथा अमरावती। तर आपल्याला ऑटोमॅटिकली उत्तर प्राप्त होणार आहे की हे जे शेतकऱ्यांचा उठाव जो झाला होता 19व्या शतकाच्या 8व्या दशकामध्ये, तो झालेला होता अहमदनगरला। तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा ज्योतिबा फुलेंचं कार्य झालेलं आपल्याला पाहायला मिळेल। समाजातल्या प्रत्येक घटकासाठी प्राणपणाने ज्योतिबांनी संघर्ष केलेला आपल्याला पाहायला मिळतो। स्त्री वर्ग असो, अस्पृश्य समाज असो, प्रौढ शिक्षण असो, शेतकरी असोत, विधवा स्त्रिया असोत, विवाह पद्धती असो, या सर्व गोष्टींच्या बाबतीत ज्योतिबांनी भरीव कामगिरी केलेली आपल्याला पाहायला मिळणार। 1876 ते 82 या कालावधीमध्ये ज्योतिबा हे पुणे नगरपालिकेचे सदस्य होते आणि पुणे नगरपालिकेचे सदस्य असताना शहराच्या विकासासाठी अतिशय तळमळणी काम करणारे सदस्य असा यांचा नामोल्लेख किंवा गौरव त्या काळात केला जात असे। पुणे जिल्ह्यामध्ये 1877 साली प्रचंड मोठ्या प्रमाणात भीषण दुष्काळ पडला, विद्यार्थ्यांची शिक्षणाची अभाव झाली, त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये खंड पडला। तर अशा दुष्काळ पीडित विद्यार्थ्यांसाठी ज्योतिबांनी धनकवडी येथे कॅम्प उघडलेला। मित्रांनो इथं परत एकदा लक्षात घ्या की धनकवडी हे ज्योतिबा यांचं जन्मगाव आहे आणि साधारणतः 1877 सालीच ज्योतिबांचे एक अतिशय निकटचे सहकारी होते कृष्णराव भालेकर। या कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू नावाचं एक साप्ताहिक सुरू केलेलं आहे। साप्ताहिक म्हणजे दर आठवड्यांनी प्रकाशित होणारं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वीकली म्हणतो। अ पब्लिकेशन विच इज पब्लिश्ड आफ्टर एव्हरी 7 डेज इज नोन ॲज अ वीकली, किंवा मराठीमध्ये त्याला आपण म्हणणार साप्ताहिक। त्या दीनबंधूचे संपादक जरी कृष्णराव भालेकर असले तरी या साप्ताहिकामागची जी प्रेरणा होती ती महात्मा ज्योतिबा फुलेंची होती आणि दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते। तर सत्यशोधक समाजाचे आचार व विचार हे समाजापर्यंत पोहोचवण्याचे हे अतिशय महत्त्वाचे साधन होते आणि या माध्यमातूनच समाज प्रबोधनाचं कार्य कृष्णराव भालेकरांच्या मार्फत ज्योतिबांनी करून घेतलेलं आपल्याला पाहायला मिळणार। ज्या प्रकारचं काम शेतकऱ्यांसाठी केलं त्याच प्रकारे कामगारांना सुद्धा ज्योतिबांनी संघटित केलेलं आहे। भारतातल्या ब्रिटिश राजवटीच्या काळात कामगारांना अनेक हालापेष्टा सहन कराव्या लागायच्या, त्यांना अतिशय अल्प पगारामध्ये काम करावं लागायचं, त्यांना अमानुष वागणूक दिली जायची, कामाचे जास्त तास असायचे, अतिशय अनहायजिनिकल कंडिशन्समध्ये या कामगारांना काम करावं लागायचं आणि त्यांना त्यांचे न्याय हक्क मिळायचे नाही, हक्काच्या सुट्ट्या मिळत नसत। आणि हे सर्व का होत असे? तर कामगार वर्ग हा संघटित नव्हता। मग या कामगार वर्गांना संघटित करण्यासाठी ज्योतिबा यांच्या प्रेरणेनेच ज्योतिबांचे आणखी दोन निकटचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे व नरे या दोघांनी एकत्र येऊन भारतातील पहिली कामगार संघटना स्थापन केलेली आहे, ज्याचं नाव आहे बॉम्बे मिल हँड असोसिएशन। ही महाराष्ट्रातील नवे मित्रांनो, ही भारतातील पहिली कामगार संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून कामगार संघटित झाले, एकत्रित झाले आणि आपले हक्क पदरात पाडून घेण्यात यशस्वी झालेले आहेत। आता इथं एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला सांगू इच्छितो की वास्तविकरित्या या संघटनेची स्थापना झालेली आहे 1884ला, ठीक आहे, आणि हे मी पुराव्यासकट सिद्ध करू शकतो। मात्र MPSC क्वेश्चन बँकमध्ये 1880 हे वर्ष दिले असल्याकारणाने आपण इथं 1880 हे वर्षच नमूद केलेलं आहे आणि परीक्षेला यदाकदाचित हा प्रश्न आला तर आपण सुद्धा 1880 हे उत्तर लिहावं, किंबहुना प्रश्नपत्रिकेमध्ये 1880 आणि 1884 साल आलेला असेल तर आपण आपला निर्णय जो आहे तो योग्य रीतीने विचारपूर्वक सतसत विवेकबुद्धीला स्मरून घ्यावा। 1880 ते 1884 हा काळ भारतासाठी सुवर्णयुग होता, कारण की या काळामध्ये भारतावरती ब्रिटिश व्हॉइसरॉय लॉर्ड रिपन यांची राजवट होती आणि लॉर्ड रिपन
हे अतिशय उदारमतवादी व्हॉइसरॉय होते। यांच्या काळामध्येच भारतामध्ये अनेक सुधारणा घडून आणण्यात आल्या। या सुधारणा न्यायालयीन सुधारणा होत्या, त्याचप्रमाणे शैक्षणिक सुधारणा सुद्धा होत्या। भारतीयांना शिक्षणाचा हप्ता देण्यासाठी हंटर कमिशनची स्थापना लॉर्ड रिपन यांनी केली। आपल्याला तर माहितीच असेल की भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला ब्रिटिशांनी सुरुवात केली होती 1835 साली, पण भारतीय खऱ्या अर्थाने साक्षर व्हावे अशी ब्रिटिशांची कधी धारणा नव्हती। ब्रिटिशांना प्रशासनिक कामासाठी एक साक्षर कारकून वर्ग हवा होता आणि त्या दृष्टिकोनातून भारतीयांना शिक्षण देण्याकडे ब्रिटिशांचा ओढा होता। पण लॉर्ड रिपन हे वेगळ्या धाटणीचे होते। भारतीयांनी खरोखर साक्षर व्हायला पाहिजे या विचारावरती ते ठाम होते आणि मग हंटर कमिशनची नेमणूक त्याच माध्यमातून झालेली आहे। या हंटर कमिशनसमोर आपले आपले शिक्षणविषयक विचार मांडण्यासाठी समाजातल्या विविध घटकांचे जे नेतेमंडळी होती यांना पाचारण करण्यात आलं होतं आणि स्त्रियांची बाजू मांडण्यासाठी स्त्रियांच्या प्रतिनिधी म्हणून पंडिता रमाबाई यांनी या कमिशनसमोर साक्ष दिलेली आहे। अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले यांनी या कमिशनसमोर साक्ष दिली आहे। त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजाच्या नेत्यांना सुद्धा या कमिशनसमोर पाचारण करण्यात आलेलं होतं। ब्राह्मण समाजाच्या नेत्यांनी या कमिशनसमोर आपली साक्ष नोंदवली आणि साक्षीमध्ये असं सांगण्यात आलं की सर्वप्रथम तुम्ही ब्राह्मण वर्गाला साक्षर करा। ब्राह्मण वर्ग खालच्या वर्गाला साक्षर करेल, खालचा वर्ग आणखी खालच्या वर्गाला साक्षर करेल, अशा प्रकारे शिक्षण जे आहे हे झिरपत जाईल खालच्या स्तरापर्यंत। आणि ज्योतिबा फुलेंना ब्राह्मणांचा कायवासपणा माहीत होता, लक्षात आलेला होता। पाणी आडवा पाणी जिरवा हा प्रकार आपल्याला माहिती आहे, सिद्धांत आपल्याला माहिती आहे। तर 100% ज्योतिबांची खात्री होती की ब्राह्मणांतर्फे शिक्षण आडवा शिक्षण जिरवा हा कार्यक्रम राबवला जाईल की ब्राह्मणांना शिक्षण मिळाल्यानंतर ते शिक्षण ते तळागाळापर्यंत जाऊच देणार नाहीत। त्यामुळं ज्योतिबांनी शिक्षणाचा झिरपता सिद्धांत जो आहे तो नाकारलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि एक उलट सिद्धांत त्यांनी मांडला। आणि या सिद्धांतानुसार त्यांची मागणी होती की प्रथमतः अस्पृश्य समाजाला साक्षर करा आणि कालांतराने सर्वात शेवटी म्हणजे अंतिम क्षणी ब्राह्मण समाजाला साक्षर करा, थोडक्यात शिक्षणाची गंगा जी आहे ती उलटी वाहू द्या। याच कमिशनसमोर ज्योतिबांनी एक अतिशय प्रभावी मागणी केली की 12 वर्षाखालील सर्व मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत करावे, फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन। ठीक आहे, म्हणजे ज्योतिबांची दूरदृष्टी आपल्याला इथं ज्ञात होती की 1882 साली जो विचार ज्योतिबांनी मांडला तोच विचार भारत सरकारला आजच्या काळामध्ये इम्प्लिमेंट करावा लागलेला आपल्याला पाहायला मिळतो। तर महात्मा ज्योतिबा फुलेंची हंटर कमिशनसमोर साक्ष जी आहे ही अतिशय प्रसिद्ध अशी साक्ष आहे। 1884 न्यायालयाने सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीला मान्यता दिली। मी आपल्याला बोललेलो की 1873 सत्यशोधक समाज विवाह पद्धतीनुसार राधाबाई निमकर व सीताराम मल्लाट यांच्यामध्ये जो विवाह ज्योतिबांनी घडून आणलेला होता त्याला ब्राह्मण वर्गाने विरोध केला होता व न्यायालयात धाव घेतलेली होती आणि न्यायालयाने सत्यशोधक समाजाच्या विवाह पद्धतीला मान्यता दिल्यामुळे हा ज्योतिबा फुले यांचा आणि सत्यशोधक समाजाचा नैतिक विजय झाला। 1888 राणी एलिझाबेथ यांचे पुत्र राजकुमार ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भारत भेट होती आणि या भारत भेटीदरम्यान त्यांचा एक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता। भारतीय शेतकऱ्यांचे दुःख गाराणी व्यथा त्यांच्यासमोर मांडावी हे ज्योतिबांच्या मनाने हरले, त्यामुळं आपला प्रतिनिधित्व दर्शवण्यासाठी एका सामान्य गरीब शेतकऱ्याच्या वेशात ड्यूक ऑफ कॅनॉट समोर ज्योतिबा हजर झाले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव ड्यूक ऑफ कॅनॉट यांना करून दिली। 1888 हे थोडंसं अवघड वर्ष गेलं ज्योतिबांसाठी, कारण की याच वर्षी ज्योतिबांना पक्षाघाताचा झटका आला, ज्याला आपण पॅरालिसिस म्हणतो त्याचा अटॅक ज्योतिबांना आला
आणि यांची संपूर्ण उजवी बाजू जी आहे ही निकामी झाली. उजवी बाजू निकामी झाली जरी झाली तरी मानसिकदृष्ट्या ज्योतिबा खचले नाहीत. त्यांनी डाव्या हाताने लिखाणात काम जे आहे ते सुरू ठेवलं. आपलं समाजकार्य जे आहे ते अबाधितपणेच सुरू ठेवलेलं आहे. ज्योतिबांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात भरीव कामगिरी केली, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी ज्योतिबांनी काम केलेलं असो आहे. स्त्री शिक्षण ते शेतकरी ते कामगार ते विद्यार्थी त्याचप्रमाणे विधवा स्त्रिया, कोणताही घटक असा नाही जिथं ज्योतिबांच्या कार्याचा ठसा उमटलेला आपल्याला पाहायला मिळत नाही. तर यांच्या कार्याची दखल जनतेने घेतली आणि मुंबईच्या जनतेतर्फे रावबहादूर वडेदार यांच्या हस्ते मुंबई येथील कोळीवाडा येथे ज्योतिबांना महात्मा ही पदवी प्रदान करण्यात आली. कोणत्या तारखेला? 11 मेला. ठीक आहे. तर इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, प्रश्न थोडा ट्रिकी विचारला जातो की यांना कोणातर्फे महात्मा ही पदवी देण्यात आलेली आहे, तर मुंबईच्या जनतेतर्फे. आणि कोणाच्या हस्ते? तर रावबहादूर वडेदार यांच्या हस्ते ही पदवी देण्यात आलेली आहे. तर ज्योतिबा यांच्यापासून 1827 पासून सुरू झालेला प्रवास जो आहे तो संपुष्टात आला 1890 ला त्यांचं निधन होईपर्यंत. पण ज्योतिबांचं खऱ्या अर्थाने महात्म्यामध्ये जे रूपांतर झालेलं होतं हे 1888 साली 11 मेला. 1885 ला काँग्रेस पक्षाची स्थापना आली होती आणि काँग्रेस पक्षाने भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. किंबहुना राष्ट्रीय काँग्रेसच्याच प्रयत्नांमुळे भारताला स्वातंत्र्य मिळालं. इनफॅक्ट आपण ब्रिटिशांकडून आपलं स्वातंत्र्य जे आहे ते संपूर्णतया हिसकावून घेतलं. आणि काँग्रेसचे सुरुवातीचे अधिवेशन जर आपण पाहिली, काँग्रेसचं पहिलं अधिवेशन झालं होतं मुंबईला, ज्याला 72 प्रतिनिधी हजर होते. आणि या 72 प्रतिनिधींकडे जर आपण नजर फिरवली तर आपल्याला जाणवेल की हे सर्व उच्चाभ्रू वर्गातले प्रतिनिधी होते, हे सर्व साक्षर प्रतिनिधी होते. आणि काँग्रेसच्या पहिल्या 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या कालखंडामध्ये शेतकऱ्यांना या पक्षामध्ये कोणतेही स्थान नव्हतं, अस्पृश्यांना स्थान नव्हतं. आणि जोपर्यंत शेतकऱ्यांचा समावेश राष्ट्रीय सभेमध्ये होत नाही, अस्पृश्यांचा समावेश राष्ट्रीय सभेमध्ये होत नाही, तोपर्यंत या सभेला राष्ट्रीय हा शब्द वापरण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळं ज्योतिबांनी या शब्दास जो विरोध दर्शवलेला आहे अशा या ज्योतिबांचं निधन 1890 साली झालं. ज्योतिबांनी आपल्या संपूर्ण जीवनकाळामध्ये विपुल ग्रंथसंपदा लिहिली आणि हे ग्रंथ फक्त सामाजिक विषयांवरती नव्हते, ते आर्थिक विषयांवरती होते, हे शेतकरी विषयक होते. आणि या ग्रंथाच्या माध्यमातून ज्योतिबांच्या प्रगल्भ बुद्धिमत्तेचं आपल्याला दर्शन घडून येतं. तर आपण या ग्रंथसंपदेचा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. ज्योतिबांनी कोणकोणते ग्रंथ लिहिलेले आहेत, त्यातले महत्त्वाचे ग्रंथ कोणते, या सर्व बाबी आपण इथं लक्षात घेऊया. पहिला जो ग्रंथ आहे तो आहे तृतीय रत्न. आणि तृतीय रत्न हा जो ग्रंथ आहे हा 1855 साली प्रकाशित झालेला आहे. तृतीय रत्न ज्योतिबा फुलेंचं एकमेव नाटक आहे, हा ड्रामा आहे. आणि परीक्षेमध्ये विचारला होता आपल्याला प्रश्न, एका बाजूला कॉलम एमध्ये दिलेले असतात आपल्याला ग्रंथ आणि कॉलम बीमध्ये दिलेले असतात आपले प्रकाशनाचे वर्ष, आणि जोड्या लावा हा प्रकार आपल्याला करावा लागतो. त्यामुळे इथं ग्रंथ तर आपण लक्षात ठेवायचंच आहे, त्याचबरोबर प्रकाशनाचं वर्षसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, तृतीय रत्न हा एकमेव त्यांचं नाटक आहे आणि 1855 साली प्रकाशित झालेलं आहे. नंतर दुसरा जो ग्रंथ आहे तो आहे शिवाजी महाराजांचा पोवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा हा जो ग्रंथ आहे हा 1869 ला लिहिलेला आहे. राजे महाराजांचे पराक्रम गाणेरूपिणी समाजासमोर मांडण्याचा जो प्रकार जो असतो त्याला आपण पोवाडा असं म्हणतो. आणि शिवाजी महाराजांच्या पोवाड्यामध्ये त्यांनी स्वतःला कुळवाडी भूषण ही पदवी लावून घेतलेली आहे. फक्त पोवाडा लिहिलेला नाही आहे तर स्वतःला कुळवाडी भूषण ही पदवीसुद्धा लावून घेतलेलं ठळक बाब आपल्याला लक्षात ठेवायची आहे. नंतर तिसरा जो ग्रंथ आहे तो आहे ब्राह्मणांचे कसब. ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ 1869 ला त्यांनी लिहिलेला आहे. ब्राह्मणांच्या कोणत्या कसबाबद्दल ज्योतिबा या ग्रंथात बोललेल्या आहेत,
तर ब्राह्मणांचं बहुजन समाजाला लुटण्याचं पिळवटून काढण्याचं जे कसब आहे या सर्व गोष्टींची चर्चा या ग्रंथामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळणार। चौथा ग्रंथ हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे। या ग्रंथाचं नाव आहे मित्रांनो गुलामगिरी, आणि गुलामगिरी हा ग्रंथ 1873 साली प्रकाशित झालेला आहे आणि मोठ्या अंतःकरणानी उदार अंतःकरणानी ज्योतिबानी हा जो ग्रंथ आहे हा अमेरिकन जनतेला अर्पण केलेला आहे। तर अमेरिकन जनतेला अर्पण करण्यामागचं कारण काय, तर आफ्रिका खंडातून निग्रो लोकांना घेऊन अमेरिकेत व्यापारी जात असत आणि भाजीपाल्यासारखी या लोकांची विक्री अमेरिकेमध्ये होत असेत आणि या लोकांना गुलामासारखी वागणूक दिली जात असे। तर अमेरिकेला गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त करणारे अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष होते ज्यांचं नाव होतं अब्राहम लिंकन। अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीची प्रथा अमेरिकेमध्ये नष्ट केलेली होती। ज्या प्रकारे कृष्णवर्णीय गुलामगिरीच्या व्यवस्थेमध्ये अमेरिकेत वास्तव्य करत होते तसाच काहीसा प्रकार अस्पृश्यांच्या बाबतीत भारतात म्हणता येईल। आणि मग हा जो ग्रंथ आहे तर हा अमेरिकन जनतेला अर्पण करण्याचा निर्णय ज्योतिबांचा अतिशय योग्य असा होता। नंतर पाचवा जो ग्रंथ आहे तो आहे शेतकऱ्यांचे आसूड। हा ग्रंथ प्रकाशित झाला मित्रांनो 1883 ला, आणि इथं एक प्रसिद्ध पंक्ती आपल्याला पाहायला मिळती। इथं पंक्ती पाहूया आपण, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खसले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले। म्हणजे या सर्व पंक्तीमधून आपल्याला शिक्षणाचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आपल्याला आढळेल की शेतकऱ्यांच्या मुलांनी निश्चितपणे शिक्षण घ्यावं। शिक्षण जर घेतलं नाही तर कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं हे सर्व या पंक्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार। विद्येविना काय जाती, तर मती जाती, मती गेली त्यामुळं नीती घाण पडती, नीती गेल्यामुळं गती नष्ट होती, गतीविना वित्त म्हणजेच पैसा हा आहे हा संपून जातो, वित्त नसलं म्हणजे पैसा नसला तर शूद्र खचून जातात, आणि एवढे सर्व अनर्थ एका अविद्येने केले। म्हणजे विद्या ही घेतलीच पाहिजे हे ज्योतिबा फुलेंना इथे अधोरेखित करायचं आहे। शिक्षणाचं महत्त्व त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे। सहावा जो ग्रंथ आहे तो आहे इशारा, 1885 साली हा प्रकाशित झालेला आहे। सातवा ग्रंथ आहे सत्सार भाग 1 व 2, सेम वर्षी म्हणजे 1885 साली प्रकाशित झालेला ग्रंथ, हा दोन भागांमध्ये प्रकाशित झालेला ग्रंथ आहे। नंबर 8 अस्पृश्यांची कैफियत 1887। आता कैफियत या शब्दाकडे पाहिल्यानंतर आपल्याला जाणवणार की कैफियत हा वास्तविकरित्या फारसी शब्द आहे आणि फारसी भाषेतून मग मराठी भाषेत आलेला आहे। कैफियतचा अर्थ दुःख, कैफियतचा अर्थ व्यथा, कैफियत म्हणजेच गाराणी। तर अस्पृश्यांचे दुःख काय आहेत, अस्पृश्यांच्या व्यथा काय आहेत, या दुःखाला याला वाचा फोडण्याचं काम या ग्रंथातून झालेलं पाहायला आपल्याला आढळणार। आणि नववा आणि सर्वात प्रमुख ग्रंथ जो आहे तो आहे सार्वजनिक सत्यधर्म, आणि या प्रकाशनच्या वर्षाकडे आपण लक्ष ठेवा, 1891 ला प्रकाशित झालेला आहे। सार्वजनिक सत्यधर्म हा ज्योतिबा फुले यांचा मरणोत्तर प्रकाशित ग्रंथ आहे। मरणोत्तर म्हणजे मित्रांनो पोस्ट ह्युमसली, एखादी गोष्ट जेव्हा निधनानंतर होती त्याला आपण पोस्ट ह्युमसली म्हणतो। तर विच इज द पोस्ट ह्युमसली पब्लिश्ड बुक ऑफ ज्योतिबा फुले, याचं उत्तर येणार माझं सार्वजनिक सत्यधर्म। ज्योतिबांचं निधन आपल्याला तर ज्ञातच आहे की 1890 ला झालेलं आहे, आणि ज्योतिबांच्या दत्तक पुत्रांनी हा ग्रंथ मरणोत्तर प्रकाशित केलेला आहे। आणि या ग्रंथाला विश्व कुटुंबवादाचा जाहीरनामा असं सुद्धा कधी कधी संबोधलं जातं। फाईन, आता आपण ज्योतिबा फुलेंच्या जन्मापासून ते निधनापर्यंतचा संपूर्णतया प्रवास पाहिला, त्यांनी लिहिलेली ग्रंथसंपदा आपण ज्ञात केली। आता ज्योतिबांबद्दल आपण काही प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास करूया। या प्रमुख मुद्द्यांमध्ये ऑलरेडी सांगितल्याप्रमाणे पहिला जो मुद्दा आहे की महाराष्ट्रातल्या ब्राह्मणेतर चळवळीचा ज्योतिबांनी पाया घातला, आणि कालांतराने ही चळवळ जी आहे ब्राह्मणेतर चळवळ ही राजर्षी शाहू महाराज यांनी सुद्धा
सातत्यरीतीने सुरू ठेवली। नंतर 1869 ला शिवाजी महाराजांनी रायगडावरील समाधीचा ज्योतिबांनी जीर्णोद्धार घडून आणलेला आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवाजी महाराज यांच्या रायगडावरील समाधीचा जीर्णोद्धार घडून आणणारे समाजसुधारक कोण असा प्रश्न परीक्षेत आलेला आहे आणि आपल्याला उत्तर द्यावं लागणार आहे ज्योतिबा फुले। ज्योतिबा कोणकोणत्या टोपण नावाने प्रसिद्ध होते? तर सर्वप्रथम सयाजीराव गायकवाड जे बडोदा संस्थानचे राजे होते, प्राथमिक शिक्षण भारतामध्ये सक्तीचे आणि मोफत करणारे पहिल्या संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी ज्योतिबा यांचा उल्लेख महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असा केलेला आहे। तर आता इथं अनायसे बुकर टी वॉशिंग्टन कोण होते हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बुकर टी वॉशिंग्टन यांनी अमेरिकेमध्ये कृष्णवर्णियांच्या शिक्षणासंदर्भात फार मोठं भरीव असं काम केलेलं आहे आणि तशाच प्रकारचं काम अस्पृश्य समाजांच्या बाबतीत महाराष्ट्रामध्ये ज्योतिबांनी केलं असल्यामुळे यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणणं अतिशय संयुक्तिक ठरणार आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासारख्या क्रांतिकारकांनी ज्योतिबांचा उल्लेख सामाजिक क्रांतिकारक असा केलेला आहे की सावरकरांच्या मतानुसार फार मोठ्या प्रमाणातली सामाजिक क्रांती ज्योतिबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात घडून आली। म्हणजे ज्या काळामध्ये स्त्रिया शिक्षण घ्यास धजावत नव्हत्या, कुणीही स्त्री शाळा काढण्यास धजावत नव्हतं, त्या काळात एक फार मोठ्या प्रमाणातला सामाजिक बदल ज्योतिबांनी घडून आणलेला आपल्याला पाहायला मिळतो। यांनाच महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग सुद्धा म्हणतात। आता इथं परत लक्षात घ्या, मार्टिन लुथर किंग सुद्धा अमेरिकेमधील कृष्णवर्णियांचे नेते होते आणि त्यांच्या मानवी हक्कासंदर्भात मार्टिन लुथर किंगांनी कृष्णवर्णियांचे अनेक लढे हे अमेरिकेत उभारलेले होते आणि त्यात ते यशस्वी सुद्धा झाले होते। तशाच काहीशा प्रकारचा वेगळ्या प्रकारचा लढा ज्योतिबांनी महाराष्ट्रात उभारल्यामुळे यांना महाराष्ट्राचे मार्टिन लुथर किंग असं म्हणतात। स्त्री शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचे जनक ही उपाधी अतिशय सन्मानाने ज्योतिबांनी प्राप्त केलेली आहे आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी मात्र उपहासात्मक पद्धतीने टीका करीत असता ज्योतिबांचा उल्लेख शूद्र जगद्गुरु असा सुद्धा केलेला आहे। ठीक आहे, तर आता पुढचे महत्त्वाचे पॉईंट्स आपल्याला पाहिजेत की 1863 साली ज्योतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह नावाची एक संस्था स्थापन केलेली होती आणि ज्या माध्यमातून ज्या स्त्रिया आपल्या मुलांचं संगोपन करू शकत नव्हत्या अशा मुलांचं संगोपन करण्याचं कार्य ज्योतिबांनी हाती घेतलेलं होतं। तर अशाच एका ब्राह्मण विधवेचा मुलगा काशीबाई या ब्राह्मण विधवेचा मुलगा दत्तक घेऊन या फुले दाम्पत्यांनी त्याचं पालनपोषण केलं, संगोपन केलं, एवढंच नव्हे तर त्याला डॉक्टरसुद्धा बनवलं आणि कालांतराने यशवंत फुले किंवा डॉक्टर यशवंत फुले या नावानी हे व्यक्तिमत्व संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे। या यशवंत फुले यांनीच ज्योतिबांचा मरणोत्तर ग्रंथ जो आहे सार्वजनिक सत्यधर्म तो प्रकाशित केलेला आहे। ब्रिटिशांनी ज्योतिबांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याला भरीव मदत केली। जसं त्यांनी मेजर कँडी यांच्या हस्ते ज्योतिबांचा जाहीररित्या सत्कार घडून आणलेला होता, त्याचप्रमाणे ज्योतिबांच्या शैक्षणिक कार्याला आर्थिक मदत जी ब्रिटिशांनी केलेली आहे ती दक्षिणा प्राईस फंडाच्या माध्यमातून। 1881 ते 1882 हा जो कालावधी आहे त्या काळामध्ये महाराष्ट्राचं समाजकारण राजकारण संपूर्णतः ढळून निघालेलं होतं आणि याला कारणीभूत ठरलं होतं कोल्हापूरचं बर्वे प्रकरण। या कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणामध्ये टिळक वागरकर यांना 101 दिवसांचा तुरुंगवास भोगावा लागलेला होता आणि मग तुरुंगातून जेव्हा टिळक आणि आगरकरांची सुटका जेव्हा झाली तेव्हा ज्योतिबांनी या द्वयीचा जाहीररित्या सत्कार घडून आणला, त्याचप्रमाणे यांची हत्तीवरून सुद्धा मिरवणूक काढलेली आहे। तर अशा प्रकारे ज्योतिबा फुलेंचा इत्यंभूत अभ्यास आपण केलेला आहे। आता महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांसाठी कोणकोणती पुस्तकं वापरावीत तर या संदर्भातलं थोडंसं मौलिक मार्गदर्शन मी करतो आणि आपलं पहिलं रुचल जे आहे
हे आपण नंतर संपूया। तर समाज सुरकांचा अभ्यास करताना काही ठळक बाबी सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत की समाज सुरकांच्या कार्यासंदर्भात प्रश्न येतात, त्यामुळे बेसिक गोष्टी ज्या आहेत या सर्व विद्यार्थ्यांना माहीत असतात। थोडंसं इनडेप्थ जर आपण स्टडी केली तर समाज सुरकांचे पूर्ण मार्क आपल्याला मिळू शकतात। मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं उपलब्ध आहेत, पण वैयक्तिकरित्या मी सजेस्ट करीन के सागर प्रकाशनाची पुस्तकं, कारण की महाराष्ट्रात जेवढे काही अधिकारी सद्यस्थितीला झालेले आहेत तर प्रत्येकाने कधी ना कधीतरी के सागरची पुस्तकं वापरलेली आहेत, आणि के सागर प्रकाशनाची पुस्तकं अप्रतिम असल्याकारणाने ती पुस्तकं वाचावी। तर अशा प्रकारे आपलं माझं रुचल आपल्याला आवडलेलं असेल, त्यामुळं कृपा करून याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, आणि आपण मला फॉलो करा। आपण मला फॉलो केल्यामुळे माझ्या रिचल्सची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोचत जातील आणि त्या माध्यमातून आपला आणि माझा संपर्क हा सुरू राहील। त्यामुळं आपल्याला शुभेच्छा, धन्यवाद।